नमस्ते, मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून। आज आपण हिवाळ्यामध्ये कोणकोणत्या भाज्या लावू शकतो याविषयी माहिती घेणार आहे। तुम्ही जर सीडचा कॉम्बो पॅक घेतला असेल तर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे सीड आले असतील, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे ते। आजचा व्हिडिओ खूप उपयोगी आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। सगळ्या भाजीपाल्यांची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। या दिवसांमध्ये तुम्ही कोथिंबीर लावू शकता। कोथिंबीर म्हणजे धने लावायचे, धने दोन भागामध्ये करायचे। आता धने कसे लावायचे याचा मी सेपरेट व्हिडिओ करेल, थोडक्यात माहिती सांगते। धने दोन भागांमध्ये डिवाइड करायचे, कुठल्याही एखाद्या वस्तूने त्यांचे दोन भाग होतील असं करायचं। आणि तुम्ही डायरेक्ट मातीमध्ये कुंडीमध्ये ते लावू शकता। त्यानंतर मेथी लावू शकता तुम्ही, पालक लावू शकता, लालमाठ लावू शकता, मुळा लावू शकता, गाजर लावू शकता, फ्लावर, कोबी, वांग्याची झाडं लावू शकता, पांढरी वांगी, काळी वांगी जी अवेलेबल असतील। नर्सरीमध्ये झाडं सुद्धा मिळतात, किंवा तुम्ही जर कॉम्बो पॅक घेतलं, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तसं जर कॉम्बो पॅक घेतलं तर सगळ्या या झाडांच्या थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बिया मिळतात। कारण बी बियाणांच्या दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला मोठं पॅकेट घ्यावं लागतं, आणि मोठ्या पॅकेटमध्ये खूप साऱ्या बिया असतात ज्यांचा काही उपयोग नसतो। आपल्याला मिनिमम 3-4 झाडं लागत असतात, आणि मग पुढच्या वर्षी कदाचित त्या बिया येत सुद्धा नाहीत उगवून। म्हणजे एवढ्या मोठ्या पॅकेटमधल्या फक्त जर 10-15 बिया वापरायच्या असतील, त्यापेक्षा तुम्ही कॉम्बो पॅक घेतलं तर सगळ्यांमधल्या थोड्या थोड्या बिया येतात, आणि आपण पुढच्या वर्षी नवीन झाडं तयार करण्यासाठी पुन्हा बियांचं कॉम्बो पॅक घेऊ शकतो, किंवा यांच्यातून आपण स्वतः बिया तयार करू शकतो। त्याबरोबर तुम्ही सगळ्या प्रकारच्या मिरच्या लावू शकता। म्हणजे सिमला मध्ये जे रंग येतात, हिरवा, लाल, पिवळा, या सिमला मिरची लावू शकता, किंवा आपल्या ज्या साध्या मिरच्या असतात त्यांचे सुद्धा सगळ्या प्रकार लावू शकता तुम्ही। म्हणजे लवंगी मिरची, बुटकी मिरची, पांढरी मिरची, आता त्या जांभळ्या मिरच्या येतात, त्या सगळ्या मिरच्यांचे प्रकार तुम्ही या दिवसांमध्ये लावू शकता। वाटाणा तुम्ही या दिवसांमध्ये लावू शकता। श्रावणी घेवडा आणि जो दाण्याचा घेवडा येतो ज्याला आपण राजमा असं म्हणतो, ते सुद्धा लावू शकता। हे सगळं किचन मधल्या बियांपासून सुद्धा तुम्ही लावू शकता। अगदी मिरच्या सुद्धा, लाल मिरचीच्या ज्या बिया असतात त्यांच्यामधून तुम्ही रोपं तयार करू शकता। सिमला मिरची सुद्धा, जर मोठी मिरची आणली तर त्यात खूप बिया असतात, त्या मिरच्या तुम्ही लावू शकता। कांदे तुम्ही या दिवसांमध्ये लावू शकता। कांद्याचं बी जर असेल तर उत्तमच, जर नसेल तर आपले आपण जे कांदे आणतो त्याच्यामध्ये छोटे छोटे कांदे येतात, ते तुम्ही लावू शकता। किंवा मग कांद्याची पात असते, त्याचे ते मागचे जे कांदे असतात ते कधी कधी आपण खातो, कधी कधी खात पण नाही, पडून राहतात। मग त्या कांद्यांना तुम्ही मातीमध्ये खोचलं तर त्याला सुद्धा पात छान येते। त्यानंतर काही कांद्यांना कोंब उगवून आलेले असतात, ते कांदे सुद्धा तुम्ही मातीवरती ठेवले तर छान कांदे लावू शकता। बटाटे तुम्ही या दिवसांमध्ये लावू शकता। बटाटे सुद्धा एका कुंडीमध्ये जर लावलं तर बटाट्याला सुद्धा छोटे छोटे बटाटे यायला लागतात। आता आलं लावण्याचा सीझन खरं संपलेला आहे, नाहीतर मग फक्त जर तुम्हाला चहासाठी वगैरे आल्याची पानं पाहिजे असतील तर तुम्ही आलं सुद्धा या दिवसांमध्ये लावू शकता। तर इतका भाजीपाला नाव आता मी सांगितले आहे। तुम्हाला जे जे काही शक्य आहे, तुमच्याकडे जागा बघून, कुंड्यांची संख्या बघून, हे सगळं बघून तुम्ही ठरवा काय काय लावायचं, आणि ते तुम्ही लावू शकता।